आम्हाला वाटलं की पोट निवडणुकीच्या जे निकाल देशभरात लागले हे जनतेचा जो शोभ आहे रोष आहे त्याचं प्रतिबिंब या मागच्या सर्व पोटनिवडणुकीमध्ये दिसलं मतपेटीमध्ये। तर आता तरी केंद्र सरकार यातून काहीतरी बोध घेईल अशा प्रकारची अपेक्षा होती, परंतु ज्या सरकारला काही जनतेशी घेणं देणंच नाही आहे। आपण पाहतोय की शेतकऱ्यांचे कायदेसुद्धा 15 महिने अशा पद्धतीने हा सगळा खेळ चालवला की लोकांना प्राणास मुकावं लागलं, आंदोलनं झाली आणि 15 महिन्यानंतर सरकारला जाग आली हे कायदे आता मागे घेतले पाहिजे। मला वाटतं की कदाचित या निवडणुकीमध्ये त्याचा झळ पोचल्यानंतरच कदाचित या पेट्रोलच्या किमती, डिझेलच्या आणि गॅसच्या कमी होतील असं अपेक्षित आहे। राज्याला जी असे केंद्र सरकार चौकडून राज्याची गळचेपी करत आहे, GST चा पैसा सुद्धा जो राज्याचा हिस्सा हक्काचा आहे तोही पैसा राज्याला वेळेवर मिळत नाही आहे। आणि दुसरीकडे म्हणायचं वॅट कमी करा, मग कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर राज्याकडे उत्पन्नच कमी झाल्यानंतर राज्याने कोणाकडे पाहावं हा एक खरा प्रश्न आहे। तेव्हा राज्याच्या तिजोरीत भरपूर पैसा आहे आणि राज्य देत नाही आहे अशातली बाब नाही आहे, तर राज्याला सुद्धा मदत करायला आवडेल। पण तुम्ही सुद्धा केंद्र सरकारने राज्याचा जो हक्काचा हिस्सा आहे GST चा तो सुद्धा वेळेवर दिला तर बऱ्याचशा गोष्टी करणं शक्य होईल। सर ओमिक्रॉनची महाविकास आघाडीला झालेली आहे, विरोधक सातत्याने टीका करत आहेत, त्यांना ते बोललंच पाहिजे ना, विरोधक म्हणून त्यांना बोलणं भाग आहे। आणि गेल्या 2 वर्षांमध्ये या सरकारने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असोत, आमचे नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधीजी असोत, प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब, मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब, या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने अतिशय चांगल्या पद्धतीने स्थिर सरकार महाराष्ट्राला 2 वर्षात दिलं। अनेक आव्हानं आम्ही समोर गेलो, चक्रीवादळं असतील, अतिवृष्टी असेल, या सगळ्या पूर परिस्थिती असेल ती चांगली हाताळली गेली। कोरोनासारख्या अतिशय महामारीला सुद्धा समोर गेला असताना महाराष्ट्रात सर्वाधिक आकडे होते बिमारीचे, ते सुद्धा नियंत्रण आणण्यामध्ये राज्य आपलं अग्रेसर राहिलेलं आहे। परंतु आज पुन्हा चिंता आहे की हे पुन्हा काही नवीन सुरू होतं की काय, परंतु एकीकडे हे जरी असलं तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, त्याचबरोबर राज्यामध्ये विकासात्मक कामाला चांगली गती दिली, आरोग्य विभागाचं बळकटीकरण करण्यामध्ये खूप फायदा झाला आणि खूप हॉस्पिटल्स असतील, प्रायमरी हेल्थ सेंटर्स, ग्रामीण रुग्णालय या सर्वांना मोठ्या प्रमाणात निधी दिला, सार्वजनिक बांधकाम विभागालासुद्धा मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये फायदा करून या सगळ्या पायाभूत सुविधा अधिक पैसे देऊन आम्ही तेही सुधारत आहोत, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातूनसुद्धा राज्याला चांगली मदत होते आहे। आपण एक पाहतोय की आमचा एजेंडा हा विकासाचा एजेंडा आहे आणि विरोधकांचा एजेंडा फक्त सरकारला बदनाम कसं करता येईल याच्यावर भर आहे। सकारात्मक कुठेही भूमिका राज्य पुढे जावं याकरता हातभार त्यांनी लावलेला नाही। चव्हाण साहेब, खरं तर आज ममता बॅनर्जी मुंबईमध्ये आलेले आहेत, अनेक लोकांना ते भेटणार सुद्धा आहेत, त्यापूर्वी जर आपण बघितलं तर एक जोर धरते की जसं राष्ट्रवादीने शिवसेना एकत्र येऊन लढत आहेत तसं काँग्रेसला देखील सोबत घेणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला भाजपला हरवायचं असेल, रोखायचं असेल काय। पण आतापर्यंत आपण बघतोय तर काँग्रेसचं एकटं चलत दिसतोय, काँग्रेसला अद्यापही हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहे, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायती या छोट्या निवडणुका आहेत, स्थानिकवरच्या लोकांचं म्हणणं लक्षात घेऊनच हा निर्णय, उद्या मुंबईला पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग आहे त्यामध्ये जिल्हानिहाय ठरेल कुठली काय लोकांची मागणी आहे, पण नॉर्मली स्थानिक लोकांची मागणी लक्षात घेऊनच स्थानिक स्तरावर काय करणं उचित आहे याचा निर्णय घेतला जातो। फडणवीस म्हटले की 2 वर्ष चूक झाली, पश्चाताप झाला, त्यांची अडचण अशी आहे की त्यांनी हे जर म्हटलं नाही तर भाजपमधली अनेक मंडळी सत्ता आपल्याकडे नाही म्हणून निघून जातील, पण भाजपला एक संघ ठेवण्याकरता त्यांना हे म्हणणं आवश्यक आहे। त्यांचा पक्ष वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असणं स्वाभाविक आहे, त्यामुळे ते मुंबईत आल्यात, महाराष्ट्रात आलेल्या आहेत आणि त्यांचा अजेंडा मला माहीत नाही आहे।
नाही, मला कल्पना नाहीये त्यांची काय नेमकी भूमिका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.